आज मी मुगाची डाळ बनवणार आहे। अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। 10 ते 15 मिनट मी छान भिजून घेतलेली आहे। पाणी काढून घेतलेलं आहे। बघा 20 मिनट लागले आहेत मला भिजवायला आणि छान भिजलेली पण आहे। मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत। 10 ते 12 लसणाचा कड्या घेतलेल्या आहेत आणि 2 छोट्या साईजचे असे मी टोमॅटो घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेले आहेत। 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। आपण तेल घालूया। 3 चम्मच मी तेल घातलेलं आहे। तेल आपला छान गरम झालेलं आहे। तर आपण 1 चम्मच जिरा घालूया आणि 1 चम्मच राई घालूया। राई जिरा तर लागली की आपण छान लसूण घालूया आणि हिरवी मिरची घालणार आहे। कढीपत्ता पण घालूया। लसूणाचे गोल्डन कलर झालेले आहे बघू शकता तुम्ही। आता आपण कांदा घालूया। 2 असे कांदे घातलेले आहेत। कांदा आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे। हलकं ब्राऊन कलर होईपर्यंत शिजवायचं आहे कांदा। त्याची फ्लेम थोडी हलकी वाढवायची। आता मी कांद्यामध्ये मीठ घालणार आहे स्वादानुसार, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल। स्वादानुसार मीठ घालायचं। 2-3 असे मेथीचे पानं घालते मी त्याच्यामध्ये। मिक्स करायचं असं छान। कांदा आपला छान हलका ब्राऊन कलर झालेला आहे। 1 चम्मच हळद घालते मी। हळद घालून असं मिक्स करायचं। मिरची पावडर घालूया आपण। 3 चम्मच मी मिरची पावडर घातलेलं आहे। मिरच्या पण घातलेल्या आहेत आपण हिरव्या मिरच्या। तुमच्या स्वादानुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता। 2 चम्मच धन्या पावडर घालूया आपण छान असं आणि 1 चम्मच गरम मसाला घालूया। मिक्स करून घ्यायचं। आता आपण टोमॅटो घालूया। 2-3 मिनटं फक्त टोमॅटो शिजून घ्यायचे, जास्त शिजवायचे नाही। आपले 2-3 मिनटं झालेले आहेत। मसाल्यामधून छान तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही। भिजवलेली डाळ टाकूया। आता आपण पाणी घालूया। दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे छान। 2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी बघू शकता तुम्ही। भरपूर असं कोथिंबीर घालूया आणि 5 शिट्टी काढून घेऊया। कुकरचं झाकण लावणार आहे आणि आपण 5 शिट्टी होईपर्यंत डाळ शिजून घेऊया। टच फ्लेम वाढवते मी। आपण भाजी सर्व करूया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा। थँक्यू।